ठाकरे हत्याकांड में शामिल व मकोका का फरार आरोपी सोमेश उर्फ सोनू वीर सिंह बिलोरिया गंगा बाग पार्डी निवासी को क्राइम ब्रांच पुलिस की यूनिट 5 की टीम ने निरीक्षक मुकुंदा सालुंके के नेतृत्व में मुंबई के वारसोवा से गिरफ्तार कर नागपुर लाया। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक मुकुंदा सालुंके द्वारा दी गई है। आरोपी को पकड़ने के लिए हनी ट्रैप का सहारा लिया गया। आरोपी सोमेश ने 3 साथियों के साथ मिलकर मोहनीश को दुश्मनी के चलते मौत के घाट उतारा था। मोहनीश गुमशुदा होने की शिकायत पार्डी थाने में दर्ज होने के बाद आरोपियों की यह करतूत उजागर हुई थी। मोहनीश टाइल्स लगाने का काम करता था। बाइट सोमेश बिलोरिया नामक अपराधी के बारे में क्राइम ब्रांच पुलिस की यूनिट 5 को गुप्त सूचना मिली कि वह मुंबई के वारसोवा में छिपा हुआ है। टीम के उप निरीक्षक इंग्ले सहयोगियों के साथ मुंबई पहुंचे और वारसोवा में आरोपी को धर दबोच लिया। आरोपी को रविवार को नागपुर लाया गया। वरिष्ठ पुलिस निरीक्षक मुकुंदा सालुंखे ने बताया कि आरोपी करीब 2.5 साल से पुलिस के साथ आंख मिचोली का खेल खेल रहा था। अपना यूनिट 5 ने असे निष्पन्न केले की त्याला पार्डीला एका ठिकाणी चाकूने भोकसण्यात आले। नंतर 24 एकर म्हणून एरिया आहे तिथे त्याला त्याची बॉडी अर्धवट जाळण्यात आली आणि नंतर बॉडीचा विल्हेवाट लावण्यासाठी ते जामठा गावाकडे फेकण्यात आले। तर त्या जागेवर मिळालेल्या हाडं यांचं पृथक्करण झाल्यानंतर आपल्या युनिट 5 नेच तो गुन्हा मर्डरचा गुन्हा उघडकीस आणला आणि त्या मर्गच्या तपासावरून तो खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। इतर आरोपी अटक झालेले होते पण हा जो आरोपी आहे आपला सोमेश उर्फ सोनू बिरसिंग बिलोरिया हा सुमारे 2.5 वर्षापासून फरारच चालला होता। याच्या मागावर खूप लागलेलं होतं आणि आपले माननीय सीपी साहेब यांनी आता ते स्पेशल मोहीम हाती घेतली की मोका आणि MPDA मधील फरार आरोपी यांना शोधून अटक करा। माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशाचं पालन करून आपण याचा फॉलोअप घेतला आणि API चौधरी PSI इंगळे यांनी डाटा ॲनालिसिस करून त्याचे API चौधरींनी PTM नंबर वगैरे मिळवला। तसंच सायबर सेलचे PSI झाडोकर यांची मदत घेतली आणि आम्ही त्याचा फॉलोअप घेत घेत मुंबई इथं पोहोचलो। तो बऱ्याच वेळेस त्याचा ठिकाणा बदलत होता, कधी सुरत कधी गुजरात कधी मुंबई कधी असंच ठिकाणा बदलत होता। तर त्याला काल आपण एक्झॅक्ट लोकेट करून वारसोवा मुंबई येथून अटक केलेलं आहे आणि हा कुख्यात गुन्हेगार आहे। याच्यावर 394 मर्डरचे 2 असे गंभीर 7-8 गुन्हे दाखल आहेत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख BCN News नागपूर।